पेमेंट भरल्याच्या नंतर आता डायरेक्ट आम्हाला वेंडर सिलेक्शन म्हणजे कंपनी सिलेक्शन तुम्ही सांगताय ते येतंय का? मागेल त्याला सोलार योजनेमध्ये काय झालेलं आहे, तुम्हाला जर समजा तुम्ही पेमेंट भरायचंय, तुम्हाला सोलर जर पाहिजे असेल तर तुम्हाला पेमेंट पहिले भरावंच लागणार आहे. पेमेंट भरल्यानंतर काय आहे की तुम्हाला तुमचा फॉर्मची छाननी होणार आहे. फॉर्मची छाननी झाल्यानंतर तुम्ही जर तुमचा फॉर्म अपात्र झाला किंवा पात्र झाला, पात्र झाला तर तुम्हाला तो वेंडर सिलेक्शन येणार आहे, आणि अपात्र झाला तर तुमचं जे भरलेलं पेमेंट आहे तुमचं ते रिफंड होणार आहे तुमच्या अकाउंटला. 100% होणार आहे. 100% रिफंड होणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की जे तुम्ही पेमेंट भरलंय त्याच्यामध्ये जो काय कालावधी लागणार आहे त्या कालावधीमध्ये जी तुमची मूळ रक्कम आहे ती मूळ रक्कम तुम्हाला रिटर्न भेटणार आहे. म्हणजे नामंजूर जर झाला तर, हो ना, पण मंजूर जर झाला तर तुम्हाला वेंडर सिलेक्शन येणार. हा मंजूर झाला तर तुम्हाला वेंडर सिलेक्शन येणार आहे. वेंडर सिलेक्शन केल्यानंतर तुम्हाला पुढील जी ठीक आहे, वेंडर सिलेक्शन केल्याच्या नंतर किती दिवसात सोलार बसत वेंडर सिलेक्शन केल्यानंतर 35 ते 40 दिवस लागू शकतात साधारणतः? हो साधारणतः. धन्यवाद अशा धन्यवाद. प्रकारे माहिती दिल्याबद्दल.